हेलो हेलो। हेलो। हाँ वेलकम टू माँ परीक्षा बोले। हाँ सर, अपना ये जो अभी एग्जाम हुआ है हाँ बोला। नगर पालिका का मराठी थी ना। हाँ बोला। हाँ सर, त्याचं काही रिझल्ट वगैरे लागणार आहे का? पोर्टल कॅन्सल होणार आहे काय? नगर पालिका हाँ आता मेन्स एक्झाम झाली ती ना सर। हो हो हा सर रिवाइज आन्सर केल त्यानंतर मग स्कोर काढेल स्कोर लिस्ट येईल। पहिली रिवाइज आन्सर केल सर त्यानंतर मग स्कोर लिस्ट येईल। हा का? पण ते काय पोर्टल बंद होणार आहे म्हणतात? काय 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 नाही कोणत्या सर पहिले कोणत्या आता एक्झाम किती झाले आतापर्यंत? एकाही एक्झामचा तुम्ही रिझल्ट नाही लावलेला असं पण? सर स्कोर लिस्ट अवेलेबल आहे सर पोर्टल वरती सर। नाही, स्कोर लिस्ट तर फायदाच नाही ना आता। मग नाही, तुम्ही पण मेरिट लिस्ट लावली पाहिजे ना आता, मुलांना जॉईनिंग वगैरे काहीतरी सिलेक्शन तर द्यायला पाहिजे ना। सर नेक्स्ट प्रोसेसर डिपार्टमेंट थ्रू असते त्यामुळे डिपार्टमेंटच्या वेबसाईटला तुम्हाला विजिट करावं लागेल। नेक्स्ट प्रोसेसर डिपार्टमेंट थ्रू असते त्यामुळे तुम्हाला डिपार्टमेंटच्या वेबसाईटला विजिट करावं लागेल सर। कुठे डिपार्टमेंट कुठे येते सर डिपार्टमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सर। आणि तुमचं ऑफिस कुठे आहे सर त्याने काही इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत सर। का बरं सर? म्हणजे नाही सर। महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे पण? हॅलो। हा महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे पण? सॉरी सर त्या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत सर। तुमची काही दुसरी क्वेरी असेल तर बोलू शकता सर। हा म्हणजे ते आता तुम्ही एवढे एक्झाम वगैरे घेताय, आता आम्ही हजार हजार रुपयांनी फी भरतोय। जर समजा तुम्ही रिझल्टच नसते लावत, पेंडिंगच ठेवत असतं तर मग ते आमचे हजार हजार रुपयाचं काय बाबा? तुमचं जर समजा पोर्टल कॅन्सल झालं तुम्ही आम्हाला पैसे रिफंड करणार का ते? सर डीएमएचे जी आता रिवाइज आन्सर की अपडेट होईल त्यानंतर मग स्कोर लिस्ट लागेल सर। नाही सर, आतापर्यंत तुम्ही फक्त स्कोर लिस्ट लावलं ना, कोणत्याही आतापर्यंत कोणत्याही परीक्षेचा तुम्ही रिझल्ट नाही लावला ना सर। कट ऑफ बद्दल तुम्ही बोलताय ते डिपार्टमेंट सर डिसिजन घेते, त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटला ते अपडेट होते त्यामुळे तुम्हाला डिपार्टमेंटच्या वेबसाईटला विजिट करावं लागेल। हा पण बरोबर आहे सर, पण ते एक्झाम तुम्ही कंडक्ट करते म्हणल्यावर तुम्हाला ते काम आहे ना तुमचं, तुम्ही पण फॉलोअप घ्यायलाच पाहिजे ना। हा सर कॉलेज पर्यंत साईट ह्या महापरीक्षा अपडेट होतं सर, त्यानंतरचे प्रोसिजर डिपार्टमेंट सर होते सर। हा आता आमचे तर पैसे चाललेत ना, आम्ही स्टुडंट आहोत, आता आम्ही इथं जॉब करून फी भरतोय एक्झामची। हॅलो। हा सर। हे बघा हे बघा, लगेच आता एका मित्राचा मेसेज आलाय मला तुझा नगर परिषदचा स्कोर काय आलाय, काय सांगायचं सर? स्कोर लिस्ट अजून अपडेट झाले नाही सर। हा ना मग आता काय सांगावं सर? रिवाइज आन्सर की लवकरच अपडेट होईल त्यानंतर मग स्कोर लिस्ट। पोर्टल बंद होणार आहे का? एवढं चालू आहे आता पोर्टलचं, मग ते जर समजा बंद झालं पोर्टल तर जे त्यांनी एक्झाम घेतलं त्याचे तर रिझल्ट लावतील का? परत सगळ्या एक्झामच कॅन्सल करतील सर? स्कोर लिस्ट पर्यंत अपडेट झालेलं आहे पोर्टल वरती, त्यानंतरचे प्रोसिजर डिपार्टमेंट थ्रूच होते सर, त्यामुळे डिपार्टमेंटच्या वेबसाईटला तुम्हाला विजिट करावं लागेल। आता डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर व्हिजिट करून ते आम्हाला बोलतील का ते आमच्यासोबत? काय सर? डिपार्टमेंटच्या जर वेबसाईटवर आम्ही व्हिजिट केली तर ते बोलतील का आमच्यासोबत? हा सर। काय मला काय कळा नाही राव, नसेल होत राव, तुम्ही परीक्षा तर नका काढू राव, आमचे हजार हजार रुपये मोकर जातात नाही का? वेळ पण जातो वेळ जातो, आता तुम्ही पण तिथं जॉब करताय म्हणलं, तुम्हाला तर माहिती असेल परिस्थिती काय आहे सध्या सर। लवकर अपडेट होईल साईट होती सर। हा लवकर साईट होती अपडेट होईल डीएमएच मेन्स। तरी किती दिवसात लागेल सर ते? किती दिवसात त्यांचं येईल? एक्झॅक्ट डेट नाही सर, तरी पण वन वीक पकडा सर। एक वीक मध्ये स्कोर होईल का अपडेट आता डीएमए नगरपालिकेचा? रिवाइज आन्सर की बद्दल सर? रिवाइज नाही, स्कोर स्कोर कधी टाकतील? स्कोरची अजून अपडेट डेट आलेली नाही सर। बरं बरं चालतंय, ओके ठीक आहे सर, थँक्यू फॉर कॉलिंग।